शिर्डी अहमदनगर रोडवर राहता तालुक्यातल्या पिंपरी निर्मळ येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण आणण्यामध्ये यश मिळालं असून सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. शिर्डी शहरापासून अवघ्या काही अंतरावर निर्मळ पिंपरी शिवारात असलेल्या एका ढाब्यावर प्रवासी बस थांबली होती. त्यातील बहुतांशी प्रवासी जेवण करण्यासाठी खाली उतरलेले होते. त्यानंतर 10 मिनिटात बसच्या खालून आगीचे लोळ उठले. त्यानंतर काही वेळातच बसनं बघता बघता पेट घेतला आणि आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. ही बाब हॉटेलमधील असलेल्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर अग्निशमन बंबाला बोलवण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. सुदैवानं प्रवासी खाली उतरलेले असल्यानं मोठा अनर्थ यानिमित्त टळलाय. मात्र प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे. या आगीबाबत प्रत्यक्षदर्शीनं अधिक सांगितलं. इथं निर्मळ पिंपरीमध्ये सह्याद्रश हॉटेलला लक्झरी बस आली, त्या बसचं टायर फुटल्यामुळं शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. बस पूर्ण जळून खाक झालेली आहे. वेळेवरती चार अग्निशामक जमा झाले, त्यांनी ती पूर्ण आग विझवली. कुठली जीवितहानी नाही, जीवितहानी नसल्यामुळे सगळे पॅसेंजर सगळे हॉटेलमध्ये बसलेले होते, त्यामुळं कुठली जीवितहानी झालेली नाही. आता पूर्ण आग आटोक्यात आलेली आहे. पोलिसांनी पण सगळं सहकार्य करून आग विझवलेली आहे. गाडी आहे इधर अंदर सब लगे हुए काम पे और गाड़ी आगे रुका, आवाज आया, टायर फटने के बाद में लगेना चालू हो गया. इधर मोटर चालू किया, जब तक तक तो आग पकड़ लिया. कितने लोग थे गाड़ी में? गाड़ी में तो करीबन पैसेंजर नीचे आ गए सब. पैसेंजर तो ज़्यादा नहीं थे, 40-50 पैसेंजर नहीं, वॉक कुछ नहीं है. सब नीचे उतर गए थे, खाना खा रहे थे सब. एस एन मीडिया साठी कैमरा पर्सन साई सुराळे राहता.